हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। टुडे वी आर गोइंग टू सी टेम्पलेट नंबर 10 फ्रॉम द ब्रिज कोर्स। इट्स फॉर स्टैंडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश। ओके, नाउ लेट अस सी लर्निंग आउटकम्स। राइट्स वेरियस टाइप्स ऑफ इनफॉर्मल लेटर्स। तर आज आपण काय शिकणार आहोत की इनफॉर्मल लेटर्स कसे लिहायचे। इंस्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स। टेल स्टुडंट्स हाऊ टू बिगिन द लेटर। मुलांना काय सांगणार आहे टीचर लोक की पत्राची सुरुवात कशी करायची। आफ्टर दॅट टेल स्टुडंट्स बिगिन अँड एंड ऑफ लेटर्स। पत्राची सुरुवात आणि शेवट याबाबत टीचर्स माहिती देणार आहेत। इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स। फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ऑफ युअर टीचर। टीचर लोक जे सूचना देतील ते तुम्ही फॉलो करायचे आहेत, त्या व्यवस्थितपणे ऐकायचे आहेत। यूज सिम्पल सेंटेन्सेस अँड राईट प्रॉपरली। तर पत्रामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला साधी साधी छोटी छोटी वाक्य यूज करायची आहेत आणि व्यवस्थितपणे ते लेटर लिहायचं आहे। लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये पहा इनफॉर्मल लेटर्स पॉईंट्स। इनफॉर्मल लेटर दिलं इथं, इन्व्हायटिंग अ फ्रेंड फॉर अ बर्थडे, आस्किंग सॉरी ऑर ॲपलॉगाइज टू समवन, कॉंग्रॅच्युलेटिंग अ फ्रेंड फॉर हिज सक्सेस, सीकिंग परमिशन फ्रॉम पॅरेंट्स। तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी टाईप्स दिले। फर्स्टमध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, इन्व्हायटिंग अ फ्रेंड फॉर अ बर्थडे, बर्थडेसाठी मित्राला इन्व्हाइट करायचं आहे, आमंत्रित करायचं आहे। त्यानंतर काय म्हटलं आहे, आस्किंग सॉरी ऑर ॲपलॉगाइज टू समवन, तुमच्याकडनं काही चूक झाली असेल तर त्याला सॉरी म्हणायचं आहे तुम्हाला, अशा पद्धतीने तुम्हाला माफी मागण्यासाठी एक पत्र लिहायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट पत्र कशासाठी असणार आहे, कॉंग्रॅच्युलेटिंग अ फ्रेंड फॉर हिज सक्सेस, तुमच्या मित्राला कशात तरी सक्सेस मिळालं आहे आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करण्यासाठी तुम्हाला हे पत्र लिहायचं आहे। आफ्टर दॅट सीकिंग परमिशन फ्रॉम पॅरेंट्स। आणि अजून कशावर असणार आहे इन्फॉर्मल लेटर, तर आपल्या पॅरेंट्सकडनं, पालकांकडनं आपल्याला एखाद्या वेळेस सहलीला जाण्यासाठी असेल किंवा कशासाठी असेल तर ती परमिशन तुम्ही घेत आहेत पॅरेंट्सकडनं, तर यावर आधारित ते पत्र। त्यानंतर नाव कम्प्लीट द फॉलोइंग लेटर। आता एक लेटर दिलं आहे त्यांनी आणि त्या लेटरला आपल्याला काय करायचं आहे, कम्प्लीट करायचं आहे। राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अबाउट अ पोयम कॉम्पिलेशन ॲक्टिव्हिटी इन युअर क्लास। तुमच्या क्लासमध्ये पोयम कॉम्पिलेशनची ॲक्टिव्हिटी आहे आणि तुम्ही त्यासाठी तुमच्या फ्रेंडला, तुमच्या मित्राला पत्र लिहिणार आहात। पहा मग सुरुवात कशी केली त्यांनी, डिअर अनु। आता ही पत्र लिहिणारी मुलगी आहे आणि तिची जी मैत्रीण आहे अनु, तर तिला तिने हे पत्र लिहिलं आहे, थँक्स फॉर युअर लेटर, तुझ्या पत्राकरिता आभारी आहे, थँक्यू तुला त्यासाठी। आणि त्यानंतर फिल इन द ब्लँक्स म्हणजे जागा रिकामे दिले, तिथं आपल्याला आपले काही छोटे छोटे सेंटेन्स टाकायचे आहेत। ओके, तर हे जे पत्र आहे ते तुम्हाला सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये जसंच्या तसं दिलेलं आहे आणि सॉल्व करून दिलेलं आहे, अगदी लिहून दिलं आहे पूर्णपणे। आपण ते रीड करूयात म्हणजे तुम्हाला ते कळेल। डिअर अनु, थँक्स फॉर युअर लेटर फॉर टेलिंग मी अबाउट द कार्टून मूव्ही टॉय स्टोरी। तर ती अनुला म्हणते की थँक्यू, कारण काय तर तू स्टोरी मला जी सांगितली ती कार्टून मूवीची, तर त्या स्टोरीसाठी सांगण्यासाठी थँक्यू। त्यानंतर नेक्स्ट वीक वी हॅव अ पोयम कॉम्पिलेशन ॲक्टिव्हिटी इन अवर क्लास। आणि पुढच्या आठवड्यात काय करायचं आहे म्हणे, आम्हाला पोयम छोटीशी अशी पोयम बनवायची आणि ती ॲक्टिव्हिटी आमच्याकडनं टीचर्स लोक करून घेणार आहेत। कॅन यू सजेस्ट अ गुड पोयम, तर त्यासाठी तू मला एखादी चांगली पोयम सजेस्ट करशील का, सुचवशील का। प्लीज राईट मी, राईट टू मी सून, मला पटकन ते कळव। कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स अँड लव टू युअर सिस्टर। तर कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स म्हणजे काय, रिगार्ड्स म्हणजे अभिवादन, म्हणजे नमस्कार सांग तुझ्या पॅरेंट्सला माझंसुद्धा, अँड लव टू युअर सिस्टर। ओके, युअर्स लव्हिंगली शीतल। अशा पद्धतीने शीतलने लिहिलेलं हे पत्र आहे तिच्या मैत्रीण अनुला। ओके, तर आपण हे जे काही लर्निंग ॲक्टिव्हिटी दिली होती त्याचंच पूर्ण हे आन्सर इथं आपल्याला सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये मिळतं आहे बाळांनो। तर तुम्ही काय करायचं आहे बाळांनो, ही जी सॉल्व ॲक्टिव्हिटी दिलेली, ती सॉल्व केलेल्या ॲक्टिव्हिटीचं पूर्ण जसंच्या तसं लेटर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर पहा प्रॅक्टिस दिलं आहे, राईट अ लेटर टू युअर बेस्ट फ्रेंड इन्व्हायटिंग हिम ऑर हर टू युअर बर्थडे सेलिब्रेशन। आता ह्या लेटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुमचा बर्थडे आहे आणि तुम्हाला त्यासाठी तुमच्या मित्राला इन्व्हाइट करायचं आहे, आमंत्रित करायचं आहे तुमच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी, तर तुम्ही त्यासाठी त्याला पत्र लिहायचं आहे। ओके, तर पहा आपल्याला इथं फ्रेंडला पत्र लिहायचं होतं,
तर त्याचं एक पूर्ण एक्झाम्पल मी इथं दिलं आहे. अगोदर आपण लिहिणार आहोत ॲड्रेस राधाकृष्णनगर भुसावळ 25th August 2020. आता तुम्हाला तिथं फ्लॅट नंबर जरी टाकायचा असेल तोसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. त्यानंतर सॅल्युटेशनमध्ये पहा, माय डिअर फ्रेंड दिया, वी ऑल आर फाईन हिअर, आय होप यू आर ऑल्सो फाईन. माय बर्थडे फॉल्स ऑन 5th September. माय पॅरेंट्स डिसायडेड टू सेलिब्रेट माय बर्थडे ॲट होम, सो यू आर कॉर्डिली इन्व्हायटेड टू जॉईन अस इन माय बर्थडे पार्टी. प्लीज डू कम, वी विल हॅव फन, आय विल वेट फॉर यू. कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स, युअर्स लव्हिंगली गुंजन. तर हे पूर्ण लेटर तुम्ही व्यवस्थितपणे नोटबुकमध्ये लिहायचं आहे बाळनं. पहा नेक्स्ट आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, कलेक्ट लेटर्स ऑन डिफरंट टॉपिक्स अँड पर्सन्स. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, वेगळे वेगळे पद्धतीचे लेटर्स इथं कलेक्ट करायचे आहेत आणि वेगळ्यावेगळ्या टॉपिक्सवर ते असणार आहेत. फक्त बर्थडेवर नाही तर वेगळ्यावेगळ्या टॉपिक्सवर आणि वेगळ्यावेगळ्या पर्सनला लिहिलेले ते लेटर्स असणार आहेत. ओके, नाव लेटर्स ए आन्सर. तर पहा इथं आपण एक न्यू टॉपिक घेतला आहे, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अबाउट अ वंडरफुल बुक हॅव रीड जस्ट नाव डेज. आता तुम्ही तुमच्या मित्राला इथं पत्र लिहिणार आहात, तर कोणत्या टॉपिकवर लिहिणार आहात? सुंदर असं पुस्तक रीड केलं आहे, बुक रीड केलं आहे आणि त्याविषयी तुम्ही त्याला माहिती देणार आहात. तर पहा जो लिहितो आहे पत्र त्याचा पत्ता इथं ॲड्रेस आपण दिलेला आहे. तर अगोदर आता असं आहे बाळणो की फक्त लेफ्ट आणि लेफ्ट साईडलाच पूर्ण ॲड्रेस असेल, त्यानंतर सॅल्युटेशन असेल, सगळ्या गोष्टी या लेफ्ट साईडलाच असाव्यात पत्राच्या. ओके, तर तो न्यू रूल आहे, अगोदर राईट हँडला दिला जायचा तर आता लेफ्ट हँडला आपल्याला तो लिहायचा आहे. नाव लेट्स रीड. राहुल ए पाटील 15 रोज विला अंधेरी वेस्ट मुंबई 400058 12th August 2021. डिअर राज, हाऊ आर यू, आय होप यू आर वेल बाय द ग्रेस ऑफ गॉड. आय ॲम वेल टू, आय वूड लाईक यू टू लेट यू नो दॅट आय वॉज रीडिंग अ बुक कॉल द सिक्रेट रोंडा बॅन. इट is based on the belief of the law of attraction, which claim that thoughts can change a person's life directly. It was very interesting book. It teaches us how to think and motivate ourselves for our success. You should also read this book. I am fine here. Convey my regards to your parents. Take care. Yours lovingly, Rahul Patil. Asha paddhatine apan he न्यू टॉपिकवर लेटर लिहिलं आहे बाळांनो. तर हे लेटर तुम्ही जसंच्या तसं नोटबुकमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पहा एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्क्राईब हाऊ टू राईट अ लेटर, म्हणजे पत्र कसं लिहायचं ते वर्णन करा, त्याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे. नाव लेटेस्ट आन्सर. पहा तर पत्राच्या सुरुवातीला आपण जो लेटर लिहितो त्याचा ॲड्रेस येत असतो बाळांनो, म्हणून मी फर्स्ट घेतला आहे ॲड्रेस. तर कशा पद्धतीने पत्र लिहिलं जातं, सुरुवातीला ॲड्रेस लिहायचा आहे. द रायटर्स ॲड्रेस शूड बी राईट ॲट द टॉप लेफ्ट हँड कॉर्नर ऑफ द पेज. तर अशा पद्धतीने आपण लेफ्ट हँडला, लेफ्ट हँड साईडला कॉर्नरला आपला ॲड्रेस लिहायचा आहे, म्हणजे जो पत्र लिहितो त्याचं नाव लिहायचं आहे, त्या तो कुठे राहतो वगैरे. आणि त्यानंतर पुढे काय लिहायचं आहे, सेकंड टॉपिक, सेकंड म्हटलं मी डेट, डेट म्हणजे दिनांक, तारीख आपण ज्याला म्हणतो, तर ती सुद्धा त्या ॲड्रेसच्या खाली आपल्याला लिहिणं मस्ट आहे, म्हणजे आपण कोणत्या दिवशी ते पत्र लिहितो आहे त्याच्यातून ते कळतं. द डेट ऑल्सो हॅव टू राईट बिलो द रायटर्स ॲड्रेस, म्हणजे त्या रायटरच्या ॲड्रेसच्या खाली आपल्याला डेटसुद्धा लिहायची आहे. त्यानंतर थर्ड सॅल्युटेशन, सॅल्युटेशन म्हणजे आपण ज्याला ग्रीटिंग म्हणतो की डिअर फ्रेंड अशा पद्धतीने. द ग्रीटिंग हॅव टू राईट ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द पेज. ॲड्रेस लिहिल्यानंतर एक किंवा दोन लाईन सोडून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर डिअर सर असेल किंवा डिअर फ्रेंड असेल किंवा डिअर पप्पा अशा पद्धतीने आपण ती पत्राची सुरुवात करत असतो, त्याला आपण सॅल्युटेशन असं म्हणतो. त्यानंतर फोर्थ दिलं आहे लेटर बॉडी. आता सॅल्युटेशन झाल्यानंतर आपल्याला कशावर पत्र लिहितो आहे आपण त्याच्याविषयी आपले थॉट्स, आपले विचार त्यात लिहत असतो. तर पहा लेटर बॉडीमध्ये हे सगळं येत असतं. आफ्टर सॅल्युटेशन बिगिन द लेटर सेपरेट युअर थॉट्स इन टू पॅरेग्राफ्स, म्हणजे सॅल्युटेशननंतर पत्राला आपण सुरुवात करायची आणि आपले थॉट्स वेगळ्या वेगळ्या पॅरेग्राफने, एक किंवा दोन पॅरेग्राफ जास्तीत जास्त किंवा एक पॅरेग्राफसुद्धा येऊ शकतो, तर अशा पद्धतीने पॅरेग्राफ करून आपले थॉट्स सुटसुटीतपणे त्यात लिहायचे असतात.
नंतर फिफ्थ कॉम्प्लिमेंटरी क्लोज, आणि क्लोज म्हणजे त्या पत्राचा शेवट कसा करायचा आहे. लिव मस्ट बी टेकन इन अ कोर्टियस मॅनर. फॉर एक्झाम्पल आता पहाल कसं म्हणायचं, तर पत्राचा शेवट युअर सिन्सिअरली युअर्स ट्रूली अशा पद्धतीने आपण व्यवस्थितपणे करायचा असतो. त्यानंतर वी हॅव टू राईट इट अगेन लेफ्ट हँड साईड, राईट युअर नेम ऑर टू डू सिग्नेचर. तर आपण जेव्हा इथं म्हणत असतो युअर सिन्सिअरली युअर्स ट्रूली, तर त्याखाली आपलं नाव लिहायचं किंवा आपली साईनसुद्धा केली तरी चालेल. तर अशा पद्धतीने हा पत्राचा शेवट करायचा असतो. त्यानंतर इन दिस वे वी हॅव टू राईट अ लेटर टू अवर फ्रेंड ऑर एनी पर्सन. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पत्र लिहायचं असतं. त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं वर्णन पॉईंट बाय पॉईंट मी इथं तुम्हाला लिहून दिलं आहे. तुम्ही जसंच्या तसं व्यवस्थितपणे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकतात. पहा नेक्स्ट दिले इव्हॅल्युएशनमध्ये राईट अ लेटर टू युअर अंकल ऑर टीचर. आता इथं एकच पत्र लिहिलं तरी चालेल बाळांनो, कारण स्लॅश दिला आहे मध्ये, म्हणजे हे किंवा ते असा त्याचा अर्थ होत असतो. तर एकतर तुम्ही अंकलला पत्र लिहा किंवा टीचरला लिहिलं तरी चालेल. तर मी दोघं पत्राचे सॅम्पल नमुने मी तुम्हाला इथं दिलेले आहेत, ते तुम्ही पहा. तर पहा मी इथं अंकलला पत्र लिहिलं आहे. आनंद भवन आपण अगोदर ॲड्रेस टाकणार आहोत, फोर्थ फ्लोअर, फ्लॅट नंबर 9, बांद्रा, मुंबई, आणि त्यानंतर पिनकोड आहे 400050, September 5, 2021. त्यानंतर म्हणायचं आहे, डिअर अंकल, आय होप यू आर इन अ गुड हेल्थ अँड स्पिरिट्स. आय एम सो थँकफुल टू यू फॉर युअर वंडरफुल गिफ्ट. आय विल रीड दीज बुक्स ड्युरिंग माय हॉलिडेज. आय वॉज सरप्राईज वेन आय रिसिव्ह दीज बुक्स फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड मीन्स अंकल. थँक यू वन्स अगेन. पहा अंकलने त्याच्या पुतण्याला, ज्याला आपण म्हणतो, किंवा भावाच्या मुलाला तर छान असं गिफ्ट दिलं आहे, तर ते कोणतं पुस्तकांचं, आणि त्याविषयी आभार व्यक्त करण्यासाठी, थँक म्हणण्यासाठी तो हे पत्र लिहितो आहे. तर अशा पद्धतीने आपण अंकलला पत्र लिहिलं आहे वेगळ्या टॉपिकवर. आणि पहा खाली काय म्हटलं आहे, एंड कसा केला आहे, युअर लव्हिंग सन राहुल. अशा पद्धतीने राहुलने हे लिहिलेलं पत्र आहे आणि तो त्याच्या अंकलला थँक्यू म्हणतो आहे. ओके पहा मग नेक्स्ट लेटर जे आहे ते आपण टीचरला लिहिलं आहे. तर सुरुवातीला आपण वर्गातच हे समजून घ्या, आणि काही प्रॉब्लेम आला आहे तर आपल्याला टीचरकडनं परमिशन घ्यायची, घरी जायची वगैरे, आणि त्यासाठी मी हे लिहिलेलं पत्र आहे. पहा सुरुवातीला असं म्हणायचं आहे, टू मिसेस रोहिणी पाटील, म्हणजे तुमच्या टीचरचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर द क्लास टीचर, तुमचा जो वर्ग आहे त्या ए बी जे असेल ते तुम्ही डिव्हिजन वगैरे पण टाकू शकतात. त्यानंतर सब्जेक्ट लिहायचं आहे, तर हे पत्र टीचरला का लिहिलं आहे तुम्ही, तर परमिशन टू लिव अर्ली, पटकन घरी जाण्यासाठी तुम्हाला परमिशन हवी म्हणून तुम्ही हे पत्र लिहिलं आहे. रिस्पेक्टेड मॅडम, आय एम अ स्टुडंट ऑफ क्लास 6, माय नेम इज रेखा. टुडे आय एम नॉट फीलिंग वेल, आय हॅव अ स्टमक पेन, सो प्लीज गिव मी परमिशन टू लिव स्कूल अर्ली टू होम सो दॅट आय कॅन मीट अ डॉक्टर सून. काइंडली ग्रँट मी परमिशन. आता ही घरी जाण्याची परमिशन मागते ही मुलगी टीचरकडनं. तर अशा पद्धतीने एक वेगळाच टॉपिक आपण घेतला आहे आणि टीचरला पत्र लिहिलं आहे. तर अशा पद्धतीने हे पत्र तुम्ही जसंच्या तसं तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकतात. पहा खाली म्हटलं आहे, थँकिंग यू युअर सिन्सिअरली रेखा पाटील. अशा पद्धतीने पत्राचा शेवट, पत्राचा एंड आपल्याला करायचा आहे. तर व्यवस्थितपणे तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट, म्हणजे लिंक दिली यूट्यूबची लिंक आहे ती, तर त्यात अजून काही न्यू माहिती मिळते का ते पहा. त्यानंतर माय टेक अवे टुडे आय लर्न, आज आपण काय शिकलो. टुडे आय हॅव लर्न टू राईट लेटर्स टू माय फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह्स. तर आज आपण काय शिकलो आहोत, आपल्या फ्रेंड्सला, आपल्या रिलेटिव्ह्सला, नातेवाईकांना पत्र लिहिण्यास शिकलो आहोत. ओके तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. चला तर मग पटापट माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर तुमच्या मित्रांनासुद्धा ही व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा. ओके थँक्यू.